स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अजून जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा। माझे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। आजचा व्हिडिओ एकदम खास झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता पूर्ण पहा। तर आज सगळ्यात पहिल्यांदा आपण अलर्ट मोशन ओपन करणार। अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसून येईल। तर सगळ्यात खाली तुम्हाला प्लसचं चिन्ह जे आयकन दिसतंय त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्या स्टेटससाठी रेशो सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल तुम्हाला। तर सगळ्यात पहिल्यांदा 4.5 हा रेशो, त्यानंतर रेझोल्युशन 1080p, त्यानंतर फ्रेम रेट 30 FPS आणि बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचं सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर खाली सिम्पली क्रिएट प्रोजेक्ट तुम्हाला दिसून येते, सिम्पली त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्रिएट प्रोजेक्ट केल्यानंतर आपला असा 4.5 रेशोचा प्रोजेक्ट तयार होईल। सिम्पली आपण हा यूज करणार आहोत, प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक्ट प्रोजेक्ट लिंक ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, इझिली तुम्ही डाउनलोड करून तुमच्या अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून यूज करू शकता। सिम्पली बिटमार्क ओपन करायचे। तर अशा प्रकारे बिटमार्कमध्ये तुम्हाला ऑलरेडी बिटमार्क करून दिले आहेत आणि सॉन्ग इथे आहे। जर सॉन्ग जर वाजण्यास प्रॉब्लेम येत असेल किंवा म्यूट सॉन्ग असेल तुम्ही प्रिसेट डाउनलोड केल्यानंतर, तर टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड म्हणजे सॉन्ग डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्रामला मी सॉन्ग देत असतो। तर सिम्पली इथं आल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला प्लसचिन्ह आयकन दिसतंय, त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचं आपलं जे पूर्ण मटेरियल आहे, तर सिम्पली आपल्याला तो ओव्हरले इफेक्टचा जो अशा प्रकारे व्हिडिओ आहे तो सिम्पली आपल्याला पहिल्यांदा ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर पहिल्या बिटमार्कपर्यंत तो ठेवायचा आहे। अशा प्रकारे त्याचा ओव्हरले इफेक्ट आहे। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर परत एकदा प्लसचिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आणि कमिंग सूनचा जो PNG आहे तो सिम्पली ॲड करायचे। त्यानंतर PNG ची साईज थोडीशी वाढवायची, आपल्याला इन्क्रीज करायचे, अशा प्रकारे इन्क्रीज करायचे आणि अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करून घ्यायचे मधोमध। मधोमध्ये ॲडजस्ट केल्यानंतर ही PNG आहे ती आपल्याला 3 सेकंदापर्यंत घेऊन जायचे। 3 सेकंदापर्यंत घेऊन गेल्यानंतर अशा प्रकारे पहिला भाग आहे तो आपला पूर्ण झालेला आहे। सिम्पली आपल्याला बिटमार्क पहिल्या बिटमार्कवर यायचं आहे। पहिल्या बिटमार्कवर आल्यानंतर मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये गेल्यानंतर आपले जे व्हिडिओसाठी जे आपले इमेज आहे ते सगळे बिटमार्कनुसार अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बिटमार्कनुसार ते इमेज लावून घ्या। अशा प्रकारे बिटमार्कनुसार इमेज ॲड करायचे आहेत। अशा प्रकारे बिटमार्कनुसार आपले इमेज ॲड करायचे। परफेक्ट बिटमार्क आहे, तुम्हीही अशा प्रकारे बिटमार्क करू शकता। तर चॅनलवर नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करा, एक लाईक करा, एक चांगली कमेंट करा। व्हिडिओबद्दल तुम्ही कमेंट करू शकता किंवा पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे यावर तुम्ही कमेंट करू शकता। तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज आपल्याला बिटमार्कनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे। सिम्पली आपण आत्ता डेमोसाठी आपण 20 सेकंदापर्यंतच व्हिडिओ करूया। अशा प्रकारे डेमोसाठी आपण इमेज घेतले आहेत। इमेज घेतल्यानंतर प्रत्येक इमेज आपण चेक करायचे आहे। काही इमेज अशा पूर्ण रेशोपर्यंत पसरवले नाही, तर सिम्पली ज्या इमेज आपल्या आदोरे आहेत किंवा रेशोपर्यंत पुरल्या नाहीत तर त्या इमेज लेअरवर क्लिक करायचं आहे। वरती 3 डॉटवर जायचं आणि कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं, म्हणजे आपली जी इमेज आहे ती पूर्ण आपलं रेशो आहे तिथपर्यंत पसरून जाईल। तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज आहे ती आपल्याला पूर्ण रेशोपर्यंत पसरून घ्यायचं। काही इमेज आहेत पण ज्या काही इमेज नाहीत त्यासाठी आपण अशा प्रकारे
3.2 जाऊन कंपोजिशन एरियावर गेल्यानंतर आपल्याला ते फुल स्क्रीन इमेज होऊन जाईल। तर अशा प्रकारे प्रत्येक जी इमेज आहे ते आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे। अशा प्रकारे प्रत्येक इमेज आहे ते आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे। 3.2 जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक केल्यानंतर इझिली आपला तो फुल स्क्रीन होऊन जातो अशा प्रकारे। तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज आपली फुल स्क्रीन झालेली आहे। तर सिम्पली फुल स्क्रीन झाल्यानंतर पहिला भाग आपला कमिंग सूनचा जो ओव्हरले इफेक्ट आहे तो पूर्ण झालेला आहे, इमेज लावून झालेला आहे। तर सिम्पली आपण या इमेजला आपण इफेक्ट देणार, तर सिम्पली बॅक यायचं आहे आणि शेकेपेक प्रोजेक्ट लिंकची तुम्हाला लिंक दिलेली आहे बिटमार्कच्या लिंकच्या खाली, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून इम्पोर्ट करू शकता तुमच्या हायलाइट मोशनमध्ये आणि इझिली यूज करू शकता। सिम्पली आपण शेक इफेक्ट जो आहे तो ओपन करणार होता। अशा प्रकारे दोन शेक इफेक्ट तुम्हाला दिलेत। तर सिम्पली पहिला इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे। मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर सिम्पली आपला जो पहिला इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत। पहिल्या इमेजला इमेज हा पेस्ट केल्यानंतर पुढचा एक इमेज सोडून तिसऱ्या इमेजला आपण हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करणार आहोत। अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून हा इफेक्ट आपण अप्लाय करणार आहोत। अशाच प्रकारे एक इमेज सोडून आपण अप्लाय करून घ्यायचा आहे। प्रत्येक तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट आहे तो जो आहे तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही हे एकमध्ये सोडून इमेज प्रत्येक तिसऱ्या इमेजला हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हीही करून घ्या। अशा प्रकारे प्रत्येक इमेजला आपला झालेला आहे। सिम्पली बॅक यायचा आहे, परत शेके पेंटमध्ये जायचं आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला सिम्पली इथून कॉपी करून घ्यायचा। कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला बॅक यायचं आहे, मेन प्रोजेक्टवर यायचं आहे। मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर जो आपण मधोमध मगाशी मधला इफेक्ट म्हणजे इमेज सोडली आहे त्या इमेजला प्रत्येक इमेजला मधल्या सोडलेल्या इमेजला आपला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर अशा प्रकारे मधोमध सोडलेली इमेजला प्रत्येक जी आपण मगाशी जे इफेक्ट पेस्ट केला त्यातली जी मधली इमेज सोडली त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार। तुम्ही जे इमेज सोडलेली आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक इमेजला इफेक्ट आहे तो लावून घ्या। तर सिम्पली आपला इफेक्ट झालेला आहे प्रत्येक इमेजला लावून अशा प्रकारे दिसून येईल। ते आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आपली ब्लॅक PNG आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायचे। ॲड केल्यानंतर त्याची थोडीशी साईज इन्क्रीज करायची। इन्क्रीज केल्यानंतर अशानंतर ती ॲडजस्ट करायचे। ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली अजून एकदा प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आणि जी आपली PNG आहे नवरात्रीची ती आपल्याला सिम्पली ॲड करून घ्यायचे। मोन ट्रान्सप्रेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचे। ॲडजस्ट केल्यानंतर परत एकदा आपण 20 सेकंद आपण देणार आहोत आणि हे दोन्ही जे लेअर आहेत PNG ब्लॅक PNG आणि नवरात्री PNG ते आपण पूर्ण व्हिडिओपर्यंत पोचून घ्यायचे। तर अशा प्रकारे नवरात्री PNG ब्लॅक PNG ॲड केली तसेच तुम्ही तुमचा लोगोही आपण प्लस चिन्ह जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्ही त्याप्रकारे तुमचा लोगो ॲड करू शकता। तर सिम्पली आपला असा अशा प्रकारचा हा स्टेटस झालेला आहे। तर सिम्पली सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला ॲरोचं चिन्ह दिसतंय, सिम्पली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत। त्यातील तुम्ही पहिला ऑप्शन आहे व्हिडिओ, त्यावर क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करायचं आहे। तर असं तुमचा HD मध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।